स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते। शिवाजीराजे लहानपणापासून खूप हुशार व धाडसी होते। माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। त्यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्यांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणा यासारखे बळकट किल्ले मिळवले। मुघलांना सळोकी पळू करून सोडले। अफजल खान, शहिस्तखान, औरंगजेब अशा मोठ्या शत्रूंचा पराभव केला। त्यांनी सर्वांना सन्मान दिला, स्त्रियांचा आदर केला, गोरगरीब जनतेला सुखी केले। स्वराज्यात अनेक नवीन योजना आखल्या। शिवाजी महाराज हे अष्टपैलू सुवर्ण गुण संपन्न व्यक्तिमत्व होते। त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला। आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केलं। शेतकऱ्याच्या गवताची दक्षता घेत होते। अशा महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। आज तरी ते नसले आपल्या तरी त्यांचे कार्य साहस जनतेविषयी भावना आजही आपल्या चांगले काम करून प्रेरणा व शक्ती देतात। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रिय कुलावंत सिंहाधीश्वर राजाधीराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की